नमस्कार न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका धारवाले शेळके सर्वांचं स्वागत करतेय. काल 6:45 आमच्या हाती एक सर्वात मोठी ब्रेकिंग आली होती आणि ती ब्रेकिंग होती नगरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा सर्व दुकानं बंद राहणार आहेत आणि ही ब्रेकिंग आम्ही काही क्षणातच सोडली. त्यानंतर या ब्रेकिंगनंतर सोशल मीडियावरती जे नेटकरी आहेत ते काय म्हणत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आज दिवसभरामध्ये ज्या बाजारपेठा होत्या त्या बाजारपेठामध्ये नाराजगी होती. अनेक व्यापारी अनेक कामगार हे नाराज आहेत की अचानक तुम्ही लॉकडाऊन का केलं आहे. इथे सय्यद यांचं एक माहिती आलेली आहे, यांची एक कमेंट्स आली, ते म्हणतात की जिल्हाधिकारी साहेब कृपया करून जेवढे दुकानदार आणि सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी पैसे द्या. लाईट बिल, घरपट्टी यासारखे टॅक्स लॉकडाऊन कालावधीसाठी माफ करा. त्याचबरोबर पुढे त्याच एका कमेंटला पुन्हा एक कमेंट्स आली की दुकाने बंद ठेवल्यास घर भाडं, लाईट बिल, त्याचबरोबर किराणा आणि धान्य याची देखील सोय करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. अत्यंत चुकीचा निर्णय आहे साहेब, गरजा पूर्ण होतील त्या संदर्भात आपण पूर्तता करा असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर काल प्रेस नोट एक येत होती, व्हायरल होत होती, त्या प्रेस नोटमध्ये जे शनिवार आणि रविवारचं जे काय लॉकडाऊनचं विकेंड लॉकडाऊनबद्दलची माहिती होती ती येत होती, मात्र अचूक अशी नगरच्या मिनी लॉकडाऊनबद्दलची माहिती नव्हती, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे इथे नेटकऱ्यांचं म्हणणं होतं की प्रेस नोट वेगळी आहे त्यामुळे नेमका गोंधळ होतोय. त्याचबरोबर पुढच्या बातम्या अशा येत आहेत की अहो तुम्ही लॉकडाऊन करताय हे आम्हाला मान्य आहे, लाईट बिल तुम्ही देत आहात, जसं की घरी बसायचं आणि भाडं देखील मागितल्यानंतर आम्ही ते कुठून द्यायचं अशा प्रश्न आहेत लोकांना. आणि हे सर्वसामान्यांचे एक कॉमन प्रश्न आहे की लाईट बिल, घर भाडं हे आम्ही कुठून द्यायचं. तर पुढे म्हणतायत भुजगावने मुख्यमंत्री एक सांगतात, जिल्हाधिकारी वेगळं सांगतात, प्रेस नोट तर वेगळंच सांगतीये. नेमकी ही माहिती आहे की किंवा कॉमेडी सर्कस टाईपमध्ये चालू आहे का हे असं लोकांचं म्हणणं आहे. 2 दिवस सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी फक्त कोरोनाची काळजी घेत आहेत, गोर गरीब जे मजदूर लोक आहेत त्यांनी देखील काळजी करा, वीज बिलं माफ करा असं म्हटलं जात आहे. अत्यावश्यक सेवांना कोरोना होत नाही का असंही लोकांना काही प्रश्न पडला आहे. लोकांना उपाशी मारायचं आहे का, सरकारी जी लोक आहेत त्यांचा पगार बंद करा असंही म्हटलं आहे. लॉकडाऊन नाव ऐकल्यानंतर लोक घाबरत आहेत, त्याही कमेंट्स येत आहेत की लॉकडाऊन नको रे बाबा. आणखीही महत्त्वाच्या काही कमेंट्स आहेत त्याही तुम्ही बघू शकता या ठिकाणी. मोठ्या मोठ्या कमेंट्स लोकांनी टाकलेल्या आहेत, काही हिंदीही कमेंट्स आलेल्या आहेत. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, मंदिर, धार्मिक कार्यक्रम बंद करा, दुकाने का बंद करता, केले तर वीज बिल माफ करा, भाडे माफ करा, मग लॉकडाऊन करा असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर पगारी सुट्ट्या द्या सगळ्यांना, घरभाडे माफ करा, किराणा भरून द्या, या सगळ्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत याचीच मागणी लोक करत आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना यांना सांगितलं आहे की जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय जेव्हा पेशंट वाढत होते तेव्हाच लावणं महत्त्वाचं होतं, ही वेळ आत्ता आली नसती असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो अनेक लोकांना वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत, अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याबद्दल अपशब्दही वापरलेले आहेत, कारण की अचानक तुम्ही अशा पद्धतीनं लॉकडाऊन घोषित करतायत. या ठिकाणी पाहू शकता या कमेंट्स ज्या आहेत अत्यंत ज्या तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर लोकांना आहे तो नेहमीचा प्रश्न आहे की कर्जाचे हप्ते, भाडे, वीज बिल याचं काय करायचं, लॉकडाऊन आहे की शिक्षा आहे असंही म्हटलं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की निर्णय देखील योग्य आहे, मात्र जर निर्णय योग्य आहे असं म्हणूयात तर छोटे व्यावसायिक असतील, त्याचबरोबर जे लोकांचे कर्ज असतील, घरभाडे असतील, त्याचबरोबर गाड्यांचे EMI असतील, छोटे मोठे उद्योग असेल, त्यासाठी घेतलेलं लोन असेल, या सगळ्यावरती सगळ्यात मोठा फटका बसतोय. अर्थचक्र असेल नगर जिल्ह्यातल्या ज्या बाजारपेठामधून घडामोडी घडत असतात, जी उलाढाल होते पैशाची ती देखील थांबली जाईल, तेही मोठ्या प्रमाणात कोलमडू शकतं. आणि आजच्या दिवसामध्ये व्यापारी संघ जे आहेत त्या व्यापारी संघाने या मिनी लॉकडाऊनचा निषेध देखील केला आहे. मात्र सोशल मीडियावरती देखील तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहेत. काल सर्वात पहिल्यांदा न्यूज टुडे 24 बातमी दाखवली होती आणि त्यानंतरच्या सोशल मीडियावरच्या काही प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.